शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तर तुम्हाला टायटलमध्ये दिसलंच असेल मित्रांनो, या ठिकाणी हरभऱ्याविषयी हा व्हिडिओ आजचा आपण बनवलेला आहे मित्रांनो। तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण तसेच बहुतांश भागामध्ये या ठिकाणी वातावरण खूप दूषित झालेलं आहे मित्रांनो। अशामध्येच आपल्या हरभरा पिकावर या ठिकाणी घाटी अळीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसत आहे मित्रांनो। तर अशामध्येच आपण या ठिकाणी 2-3 टॉप क्वालिटीचे या ठिकाणी कीटकनाशक घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तर हे आज मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी माहिती देणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ चालू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोस्तों। किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जर घाट्याला जर अळ्यांनी टच केलेला असेल तर निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट आलेली पाहायला मिळत असते। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत अळीचे नियंत्रण करण्यासाठी आपण प्रभावी कीटकनाशकाचा वापर या हरभरा पिकामध्ये करणे गरजेचे आहे। तर आता प्रभावी कीटकनाशकाचा वापर करत असताना आपण अदामा कंपनीचे बॅराझोइड या कीटकनाशकाचा नक्कीच वापर त्या ठिकाणी करू शकता। याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला इवामॅक्टिन आणि नोवाल्युरॉन असे दोन्ही घटक असलेले हे अदामा कंपनीचे बॅराझोइड जबरदस्त रिझल्ट आपल्याला अळी नियंत्रण करण्यासाठी होणार आहे। याचा वापर करत असताना आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 30-35 मिली घेऊ शकता। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, बायर कंपनीचे फेम या कीटकनाशकाचा सुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे। याचा वापर करत असताना आपण 15 लिटरच्या पंपासाठी 3-4 मिली घेणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जे प्रमाण आपल्या कीटकनाशकाचे सांगत आहोत त्याच प्रमाणामध्ये आपण जर कीटकनाशकाचा वापर आपल्या हरभरा पिकामध्ये केला तर निश्चितच 100% अळीचे नियंत्रण त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण जास्तीत जास्त उत्पादन हे हरभरा पिकापासून घेऊ शकणार आहोत। त्यानंतर जो कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो, सिजेंटा कंपनीचे ॲम्ब्लिगो, सिजेंटा कंपनीचे ॲम्ब्लिगो अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला अळीचे संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी या कीटकनाशकाचा त्या ठिकाणी होणार आहे। याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 घटक पाहायला मिळत असते। पहिला घटक आहे लॅम्डा सायलोथ्रीन आणि दुसरा घटक आहे क्लोरोन थ्रिनिफोल। शेतकरी मित्रांनो, हे 2 घटक आपल्या हरभरा पिकामध्ये जर आपण फवारणी केले तर जे काही घाटी अळी आणि इतरही अळीचा 100% नियंत्रण करण्यासाठी या कीटकनाशकाचा वापर आपल्याला करता येणार आहे। याचा वापर करत असताना 8-10 मिली 15 लिटरच्या पंपासाठी वापर करणे गरजेचे आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण टाटा कंपनीचे टाकोमी या कीटकनाशकाचा सुद्धा 100% अळीवर नियंत्रण करण्यासाठी वापर करू शकतो। याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला फ्लुबेंडामाइड हा घटक टाटा कंपनीच्या टाकोमीमध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत असते। तर याचा वापर करत असताना आपण 10 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी करू शकता। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण इमामॅक्टिन बेंझोइड हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक आपण आपल्या हरभरा पिकामध्ये 10-12 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी निश्चितच फवारणी करू शकता। याचा सुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला उंट अळी, घाटी अळी आणि इतरही अळीवर 100% नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे। शेतकरी मित्रांनो, इमामॅक्टिन बेंझोइड हा घटक आपण जर कमी प्रमाण आपल्या हरभरा पिकामध्ये अळीचे असेल तरच आपण निश्चित या कीटकनाशकाचा वापर करावा। अन्यथा आपण जे काही प्रभावी कीटकनाशक सांगितलेले आहे त्या कीटकनाशकाचा जर आपण वापर केला तर आपल्याला 3-3 फवारणी आपल्या हरभरा पिकामध्ये करता करायचं काम पडणार नाही। त्यामुळे आपल्याला प्रभावी कीटकनाशक आपण जर घाटी अवस्थेमध्ये वापरले तर निश्चितच जबरदस्त रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या कीटकनाशकासोबत आपण कोणत्याही प्रकारचे टॉनिक त्या ठिकाणी वापरू शकता, कोणत्याही प्रकारचे विद्राव्य खत आपण आपल्या हरभरा पिकामध्ये निश्चितच फवारणी करू शकता किंवा कोणत्याही कंपनीचं आपण बुरशीनाशक सुद्धा आपण या कीटकनाशकाबरोबर एकंदरीत फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण जर हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इतरही पिकाविषयी आणि हरभरा पिकाविषयी तुम्हाला नवनवीन माहिती हे वेळोवेळी भेटल्या जाईल। आणि इतरही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया।